परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल द्वारा बाबा जुमदेव की 101वीं जयंती पर उत्साह के साथ रविवार को शोभा यात्रा निकाली गई। बाबा जुमदेव की शोभा यात्रा रंभाजी रोड टिमकी के पास से सुबह 9:30 बजे शुरू की गई। विधायक विकास कुंभारे ने हरी झंडी दिखाकर शोभा यात्रा आरंभ की। शोभा यात्रा विभिन्न मार्गों से होते हुए वर्धमान नगर के परमात्मा एक सेवक मानव मंदिर में पहुंची। मंदिर के सांस्कृतिक भवन में शोभा यात्रा का समापन हुआ। आज 3 अप्रैल आज का दिन ये बाबा की जयंती के बाद जयंती रहती है, तो हर साल हम इसी तरह से इसको मनाते हैं और इसी कार्यक्रम के माध्यम से हम लोग महाप्रसाद का आयोजन करते हैं। हम लोगों ने रक्तदान शिविर का आयोजन किया है। उसी प्रकार जब 2020 में जब कोरोना महामारी आई थी, तब बहुत सारे हमारे वॉलेंटियर्स ने यहाँ से 450 घरों को किट पहुँचाया था, अनाज का किट, तो वो लोगों का भी आज हम लोग कोरोना योद्धा बोल के सत्कार करने वाले हैं आज के कार्यक्रम के। और जो भी लोग दर्शन के लिए आते हैं बाबा के भक्त जो है, क्योंकि ये जो है ये उगम स्थान है, यहीं से इस मार्ग की उगम हुआ है। इनको जो दैवी शक्ति प्राप्त हुई वो यही प्राप्त हुई है, इसके बाद में बाकी सब हुआ। मेरा नाम रमेश ठुबरीकर, हमारा हमने यहाँ की जो ट्रस्ट है हमारी वाली, वो महान त्यागी बाबा जुमदेव जी मानव धर्म उगम स्थान संस्थान इस नाम से है और उसका मैं कार्यकारी अध्यक्ष हूँ। आज महान त्यागी बाबा जुमदेव जी यांची 101वीं जयंती, आज संपूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देश आज त्यांची जयंती साजरी करता है। भारतीय जनता पार्टी बिनकर आघाडीच्या वतीने आज गोलीबार चौकामध्ये माननीय आमदार विकासजी कुमारे आणि तृप्ती सोनूने पी आय तहसील यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते आज गोलीबार चौकामध्ये बाबा जुमदेवजी यांच्या छायाचित्रावर माला अर्पण करण्यात आली व मिठाई वाटण्यात आलेली आहे। आज बाबा जुमदेवजीची 101वीं जयंती जे आज संपूर्ण नागपूर शहरामध्ये जे एक माहोल एक मेला लागलेला आहे त्याच्यातून समजत येते की बाबा जुमदेवजीची महिमा ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आहे। बाबा जुमदेवजीला मानणारे 5 राज्यांमध्ये त्यांचे लाखो परिवाराचे लोक अनुयायी आहे। आजच्या घडीला देश विदेशामध्ये सुद्धा बाबा जुमदेवजीचे अनुयायी आहे आणि त्याच्याकरता ज्या रेल्वे स्टेशन इतवारी रेल्वे स्टेशनपासून बाबा जुमदेवजीची कार्याची सुरुवात झाली होती, आम्ही आमच्या विणकर आघाडीच्या वतीने मानत्या की बाबा जुमदेवजी परमात्मा एक सेवकच्या मंडळच्या वतीने इतवारी रेल्वे स्टेशनला मानत्या की बाबा जुमदेवजीचे नाव मिळाले पाहिजे, त्याच्यासाठी माननीय नितीनजी गडकरी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी आश्वासन दिलं आहे की मी रेल्वे मिनिस्टर आणि संबंधित अधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्यांना समजूत आणून हे कार्य आपण करून आणू असं आश्वासन माननीय गडकरी साहेबांनी दिलं आहे। मी अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर राजू मदनकर, आज आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजीची 101वीं जयंती बाबाच्या निवासस्थानाजवळून या 2 वर्षाच्या कोरोना काळाच्या नंतर आज मोठ्या उत्साहाने शासनाने मंजुरी दिली आणि त्या मोठ्या उत्साहाने आज आम्ही महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या जयंतीचा 101 कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आमची भव्य शोभायात्रा या ठिकाणी निघणार आहे। महानत्यागी बाबा जुमदेवजीनं
जे निष्काम कर्म निष्काम कार्य केले त्याचा हा प्रतीक म्हणून महांतेजी बाबा जुमदेजीची जयंती साजरी करू। हे रॅली कुठून कुठे चालली? ही रॅली बाबाच्या निवासस्थानीवरून वर्धमान नगर नागपूरपर्यंत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मानव मंदिर वर्धमान नगर नागपूरला। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।